नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपण कोरोना आणि लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये वैज्ञानिक गोष्टी काय घडतायत, प्रशासकीय पातळीवरती काय घडतंय, किंवा लोक काहीतरी मुद्दा मांडतात आणि जो मुद्दा महत्वाचा असतो एक समाज म्हणून आपण जेव्हा बघता त्या समाजाच्या दृष्टीनं, तर असे सगळे मुद्दे घेऊन आपण जी जी मंडळी आपल्याला महत्वाची वाटतात, जसं की आता आपल्या स्क्रीनवरती यशवंतराव भोसले साहेब आहेत पुण्यामधून, राष्ट्रीय श्रमिक आघाडी अशी त्यांची एक सामाजिक संघटना आहे, आणि मी त्यांना आत्ता आपल्या ह्या सोशल डिस्टन्सिंगच्या ह्या खास शो मध्ये त्यांना ह्यासाठी इन्व्हाइट केलं की त्यांनी एक महत्वाची याचिका दाखल केली होती. आपलं जे महाराष्ट्राचं कुलस्वामिनी असलेलं जे तुळजापूरचं मंदिर आहे, तुळजाभवानीचं मंदिर, तर त्या मंदिरामध्ये साधारणपणे 350 हून अधिक कर्मचारी कामगार कंत्राटी पद्धतीनं काम करतात, आणि त्या संदर्भातली एक याचिका होती की ज्या याचिकेवरती 12 मेला माननीय न्यायमूर्तीने एक महत्वाचा निकाल दिला. आणि मला असं वाटतं की कोरोनाच्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होणार आहेत, किंवा आपण असं म्हणूया की कामगारांच्या दृष्टीनं, कंत्राटी कामगारांच्या दृष्टीनं काही महत्वाच्या गोष्टी घडणार आहेत, तर त्याच्यासाठी हा पाथ ब्रेकिंग असणारा, पाथ ब्रेक करणारा निकाल आहे न्यायालयाचा. आणि न्यायमूर्ती असं म्हणालेत की काम नाही म्हणून वेतन नाही हा जो निकष आहे हा आपल्याला पाळता येणार नाही, आणि मंदिर संस्थांनी कंत्राटी कामगारांचं वेतन हे तिथे त्यांना काम मिळालं नाही म्हणून थांबवू नये. आणि गमतीचा भाग असा यशवंतरावजी की महाराष्ट्रामध्ये अशा अनेक मंदिरं असतील की खरं म्हणजे मंदिराला हा प्रश्नच पडायला नको, किमान आधीचे तर बरेच पैसे मंदिराकडे आहेत. अगदी बरोबर मुद्दा आपण मांडलेला आहे. कारखान्यांना आम्ही एक वेळ समजू शकतो की कारखान्यांची परिस्थिती कदाचित कमी जास्त असू शकते, परंतु जिथे खर्चच कमी आहे आणि फक्त उत्पन्न आहे, आणि अशा ठिकाणी काम करणाऱ्या या सेवकांना, कर्मचाऱ्यांना जे वर्षानुवर्ष काम करतायत, त्यांना या पिरियड मध्ये तुम्ही वेतन नाकारता द्यायला, ही दुर्दैवी बाब आहे. आणि याच अनुषंगाने राष्ट्रीय श्रमिक आघाडी ही कामगारांसाठी काम करणारी गेली 23 वर्ष संघटना आहे. राज्यभर अनेक कारखान्यांमध्ये आमची संघटना काम करते आहे. जेव्हा तुळजापूर भवानी मंदिर संस्थांच्या बाबतीमधला हा विषय आमच्या, कारण तिथेही आमचीच युनियन आहे, त्या लोकांना किमान वेतन देखील दिलं जात नाही. माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना आम्ही हे गोष्ट सांगितली की आपण त्यांना किमान वेतन तरी द्या, परंतु त्याचा विचार झाला नाही म्हणून मी असिस्टंट कमिशनर लातूर, सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे याचिका दाखल केली. त्यांनी देखील गव्हर्नमेंट लेबर ऑफिसरला त्या ठिकाणी इन्स्पेक्शनला पाठवलं आणि त्यांना सांगितलं की ताबडतोब विजिट करा आणि काय आहे ती पाहणी करा. परंतु दुर्दैवानं असं झालं की पाहणीमध्ये असं निदर्शन असलं की किमान वेतनही देत नाही. मग त्यांनी शेवटी त्यांच्यावर खटले दाखल केले आणि शासनावर खटले शासनानंच दाखल केलेली ही पहिलं उदाहरण आहे. कारण आता ते मंदिर समिती जे आहे, देवस्थान जे आहे, ते शासनाच्या ताब्यात आहे. जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत त्याचे आणि तहसीलदार जे आहेत ते व्यवस्थापक आहेत मंदिर बरोबर आहे. समितीचे. आणि मग त्याचाही विचार त्यांनी केला नाही. खटले दाखल केल्यावर तरी किमान वेतन दिलं पाहिजे का नाही? नाही दिलं. कंत्राटदार म्हणे आम्हालाच किमान वेतन मिळत नाही. वास्तविक कंत्राटदाराला नियुक्त करायचं असेल तर तुम्हाला लेबर डिपार्टमेंट कडून आरसी घ्यावं लागतं, त्याला नोंदणी प्रमाणपत्र म्हणतात, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. गेली 25 वर्ष कंत्राटीवर काम चालू आहेत, परंतु या मंदिर समितीनं अद्यापपर्यंत नोंदणी प्रमाणपत्रही घेतलं नाही आणि ठीक आहे. बेकायदेशीर कंत्राट ठेवली. हा, ठीक आहे, सॉरी कंत्राटदार. तुम्हाला थांबवतो. माझा मुद्दा असा आहे की लॉकडाऊन आणि कोरोनाचा जो संदर्भ न्यायालयाच्या समोर आला, माननीय न्यायालयाच्या समोर आला, तो नेमका संदर्भ काय होता आणि का असं कारण होतं की ज्यामुळे न्यायाधीशांनी हे ऑब्झर्वेशन मांडलं की ह्या स्थितीमध्ये नो काम नो वर्क नो वेजेस, किंवा काम नाही म्हणून पगार नाही, असं आपल्याला म्हणता येणार नाही, ते जास्त मला महत्वाचं वाटतं. अगदी बरोबर आहे. विषय असा आहे की आमची याचिका औरंगाबाद खंडपीठासमोर याच विषयावर आहे की या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी परमनंट करावा आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावं, असं 3 महिन्यापूर्वी याचिका दाखल केली होती. आणि ती न्याय प्रविष्ट असतानाच या लोकांना त्या ठिकाणी लॉकडाऊन पिरियड मध्ये वेतन दिलं नाही.
मग आम्ही पुन्हा एकदा खंडपीठासमोर आमचे वकील सुबोध शाह जे आहेत ते गेले आणि त्यांनी बाजू मांडली आमची. आणि तेव्हा की बाबा लॉकडाऊन पिरियड चालू आहे, एका बाजूला सरकारनं जीआर काढलेला आहे की लॉकडाऊन पिरियड मध्ये तुम्ही पगार द्या म्हणून खासगी कारखान्यांना सांगितलं आहे. हे संस्थान तर राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे, जिल्हाधिकारी याचे अध्यक्ष आहेत, असं असताना यांना वेतन का नाही दिलं जात? एप्रिल महिन्यातलं आणि मार्च महिन्यातलं ज्या पिरियड मध्ये काम केलं तेवढ्याच पिरियडचा पगार दिलाय त्यांना. विशेष असं आहे की किमान वेतनापेक्षा कमी पगार आहे तिथे, त्यामुळे यांची उपासमार चालू आहे. हे आम्ही मेहरबानी खंडपीठासमोर त्या ठिकाणी सांगण्यास यशस्वी झालो. म्हणूनच खंडपीठाने निकाल दिला की लॉकडाऊन कालावधीमध्ये या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला वेतन द्यावंच लागणार आहे या कर्मचाऱ्यांना, आणि जोपर्यंत आमचे पुढचे निर्देश येत नाही तोपर्यंत तुम्ही वेतन अदा करा, अशा पद्धतीचा निर्देश त्यांनी दिलेले आहे. ठीक आहे, पण मी जेव्हा सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना किंवा मंदिर प्रशासनातल्या मंडळींना बोललो त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं, माफ करा थोडासा फोन आला एकाचा, मी जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना आणि सन्माननीय तहसीलदारांना या संदर्भात बोललो तेव्हा त्यांचं असं मत होतं की आम्ही मार्च पर्यंत तर पगार दिलीच होती आणि पुढची पण आम्ही देणारच होतो. खरं म्हणजे अशा याचिकेमध्ये हा रेफरन्स द्यायचं काही कारण नाही असे थोडेसे सूर त्यांच्याकडनं मला ऐकायला मिळाले. अधिकृत अशी त्यांची काही भूमिका अद्याप कुणी मांडलेली नाहीये. बरोबर, नाही त्यांचं म्हणणं आहे ते थोडस दिशाभूल करतायत ते, कारण वेतन दिलेले चार्ट आम्ही दिलेले आहेत 22 तारखेपर्यंत 27 तारखेपर्यंत लॉकडाऊन पिरियड 27 नंतर 22 नंतर सुरू झाला, त्याच्यानंतरच त्यांनी वेतन काही लोकांना दिलेलं नाही, जे कामा होते त्यांना दिले, एप्रिल महिन्याचं बिलकुल काही वेतन दिलेलं नाही. आणि कामगारांनाही त्यांनी तसं सांगितलं की काही वेतन पुढचं मिळणार नाही असं तोंडही सांगितलं त्यांना. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मग आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आणि आनंद आहे त्यांनी कायदेशीर जर वेतन दिलं तर संघटना स्वागतच करेल त्याचं. याचा एक आपल्याला राहुलजी सांगेन की विषय असा झालेला आहे की सगळ्याच राज्यामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी अनेक कामगारांचे मला फोन येत आहेत, मार्च महिन्याच्या 22 तारखेपर्यंतच पगार दिलेले आहेत अनेक कारखान्यांनी, जवळजवळ 80%, आणि कंत्राटदारांनी तर बिलकुल पेमेंट दिलेलं नाही. त्यांची जबाबदारीच यांनी स्वीकारली नाही. त्याचा परिणाम असा झाला की या कामगारांना कारखाने बंद झाले, पगार मिळाले नाहीत, उपासमारीची वेळ आली आणि देशोधडीला लागावं लागलं. स्वतःच्या गावी जायला यांना त्यात आणखीन हद्द झाली, ती म्हणजे यांना क्वारंटाईन करण्यात आलं. एका जागेवर तुम्ही हलू नका, बाहेर गेलं तर पोलीस मारतायत, आणि वेतन केलेल्या कामाचं मिळालं नाही. त्याच्यामुळे इतके मजुरांचे हाल झाले. आज ते मी दाखवताय चित्र, मी एबीपी माझाचे आभार मानेन की एवढे विदारक चित्र तुम्ही दाखवतायत आणि हे सत्य समोर आणलं. म्हणूनच या यस्त्या वगैरे काही जे आहे ते सुरू करण्याचा प्रयत्न केलाय, तो पण पूर्ण होणार नाही, कारण तुम्ही हजारोच्या संख्येनं लोक निघालेत आणि एका एसटीमध्ये 20 आणि 22 लोक बसवताय, ते होणार नाहीये. आणि त्याचा आजच्या निकालाचा आमचा त्या लोकांना फायदा होणार आहे की आता ते तर गेलेच निघून, परंतु हा एक मैलाचा दगड ठरणार हा निकाल की तुम्ही लॉकडाऊन पिरियड मध्ये वेतन दिलंच पाहिजे हा निर्णय झालाय, तर त्या हजारो लाखो देशातल्या कर्मचाऱ्यांना हा याचा फायदा होऊ शकेल असं या निकालावरून मला दिसतंय सर. ठीक आहे, थँक्यू. मी तुम्हाला इथे थांबवतो आणि यशवंतरावांजींचं मला कौतुक आहे की त्यांनी वेळेवरती इंटरव्हेन्शन केलं, कोर्टाच्या त्यांनी दर्शनास आणून दिलं. आणि बऱ्याच वेळेला न्यायालयाचे जे सायटेशन्स असतात ते वेगवेगळ्या प्रकरणामध्ये पथदर्शी म्हणून वापरले जातात आणि हा तर मला म्हणूनच जास्त महत्वाचा वाटतो भोसले साहेब, की हा निकाल पुढे भविष्यामध्ये जे काही डिस्प्यूट क्रिएट होतील त्या दृष्टीनं महत्वाचा आहे. पण हे लक्षात घ्यायला हवं की हा अंतिम निकाल नाही, हा अंतरिम निकाल आहे. आता फक्त एकच शेवटचं सांगा मला की ते जास्त आपल्या बोलण्यातून स्पष्ट नाही झालं आणि आपण थांबूया. किती कामगार होते, त्यांचे किती पगार मिळणं अपेक्षित होतं आणि प्रत्यक्षात किती मिळालेत, म्हणजे 100 रुपयाच्या पटीत सांगा किंवा एक एक्झॅक्ट पगाराच्या पटीत सांगा, म्हणजे जे सामान्य कामगार बंधू हा व्हिडिओ बघतात त्यांना ते नेमकं कळेल. आणि हा निकाल त्यांच्या दृष्टीनं म्हणजे कुणाच्याही दृष्टीनं कसा महत्वाचा ठरू शकतो आणि त्यांनी काय करायला हवं नेमकं? साधारण किमान वेतन जरी कंत्राटी कामगाराला द्यायचं म्हटलं तरी ते 13,000 स्पेशल अलाउन्स आणि बेसिक मूळ वेतन
हे धरून 13,000 घरात जातं, या कामगारांना तसे 8,000 पगार मिळतायत, त्याच्यात हे वेतन कापल्यामुळे त्यांना 4 आणि 5,000 रुपये काही काही कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं. त्यामुळे आम्ही मेहरबान कोर्टाच्या यशवंतरावजी, तुमच्या तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. मनपूर्वक आभार मानेन की एबीपीचे चॅनलचे, की ह्या कामगारांना ह्या निकालाचा नक्की फायदा होईल. की बाबा रे, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अडचणी येतील त्या ठिकाणी तुम्ही संबंधित कामगार आयुक्त कार्यालयात तुम्ही तक्रार द्या, जवळच्या कार्यालयामध्ये तुम्हाला नक्कीच तुमचं वेतन मिळेल असं या ठिकाणी मी सांगेन. आणि एबीपीचे स्पेशल आभार राहुलजी, आपले धन्यवाद. थँक्यू थँक्यू. पुन्हा भेटूया आपण. पुन्हा जर काही ह्या संदर्भात चर्चा करायची असेल तर तुमच्याशी जरूर आपण ह्या सोशल डिस्टन्सिंगच्या शोच्या माध्यमातून चर्चा करूया, कारण तुम्हाला मला आता प्रत्यक्षात भेटणं आणि इतक्यात तर भेटणं शक्य आहे असं वाटत नाहीये. नमस्कार. नमस्कार.